नमस्कार, टाइम्स ऑफ पुणे न्यूज चैनल वर आपलं स्वागत। आपण आमच्या चॅनल अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। राम मंदिरामुळे कोरोना परा होणार आहे काय? शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला। अयोध्येमध्ये राम मंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे। राम मंदिराचं भूमिपूजन 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात भाष्य केलं आहे। कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे। आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल। लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे, त्याकडे राज्य केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे। आमचे सहकारी खासदार आहेत, ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील असं शरद पवारांनी म्हटलं। ते आज सोलापूर दौऱ्यावर असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते। मी शफिक कंचोडी, आपल्याला हा रिपोर्ट कसा वाटला कृपया कमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा। आमचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला सबस्क्राइब जरूर करा।